तर शशिकांत शिंदे यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे. मोठं शक्तीप्रदर्शन त्यांच्याकडून केलं जात आहे. साताऱ्यामधली दृश्य आपण पाहताय. शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याच्या आधी त्यांचं औक्षण केलं जात आहे. शरद पवार सुद्धा यावेळेला उपस्थित असणार आहेत आणि उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार हे स्वतः उपस्थित असतील. साताऱ्यामधून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच शशिकांत शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर चार उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरले जाणार आहेत. त्याच्यामधलं एक प्रमुख नाव ते म्हणजे शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात महायुतीकडून कोणता उमेदवार असेल त्याचं नाव अजून जाहीर झालेलं नाही. 48 जागा जिंकेल याचं कारण काल मोदीजींचा जो पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप बाहेर पडला, ज्या रोडमॅपवर लोकांचा विश्वास आहे, कारण तुम्ही 10 वर्ष म्हणाल ते केलं, 370 कलम रद्द केलं, 35 रद्द केलं, 3 कोटी घरं झाली, 7 कोटी टॉयलेट झाली, 10 कोटी गॅस कनेक्शन झाली, हर घर नल से पाणी झालं, त्यामुळे लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे नवीन 3 कोटी घरं गरीब प्लस मध्यमवर्गीयांना मी देईन त्यावर लोकांचा विश्वास. काल जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावर नाना पटोले यांनी टीका केलेली आहे. हा फेक जाहीरनामा आहे. विरोधकांनी टीका करायचीच असते, त्याच्याशिवाय कसं जमणार. आज जो काही प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या या सगळ्या रॅलीना उमेदवारी अर्ज भरताना काय विश्वास वाटतो? हा प्रतिसाद 1% आहे, बाकी सगळे घरी बसलेत ऊन असल्यामुळे. ते म्हणतात तुम्ही फॉर्म भरून या, बाकी आम्ही बघतो म्हणाले. आवाडेंची बंडखोरी रोखण्याचं एक आव्हान कोल्हापूर हातकणंगलेमध्ये. आवाडे साहेब, प्रकाशजी, अण्णा बंडखोरी करणार नाही. शेवटी कुठलेही कार्यकर्त्याच्या मनात काही प्रश्न असतात, त्या प्रश्नाची सोडवणूक झाली की विषय संपतो. एकनाथजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निम्मे प्रश्न संपले, त्यांना एक देवेंद्रजींना भेटून त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढवायची आहे. मी त्यांना एक समजावून सांगितलं की धैर्यशील माने विजयी होणार की हरणार हा विषय बाजूला ठेवा. तुम्ही संघटना सांगेल ते करायचं, तुम्ही स्वतःला का डॅमेज करताय. मला असं वाटतं की हा सल्ला त्यांना पटला आहे. पण असं एखाद्याने एखादी उमेदवारी घोषित केली तर तो इतक्या पटकन मागे घेत नाही ना, त्याला जरा थोडं ह्याने भेटलं त्याने भेटलं ह्याला भेटलो त्याला भेटलं असं करावं लागतं. तर पहिला पण हे होते चंद्रकांत दादा पाटील. एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीनं महायुती अगदी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता मार्गस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुड जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.